नित्य अनधिराचं नातं एवढं तकलात नाही. या कागदांनी संपवूया. आमचं नातं इतकं तकलादू वाटलं तुम्हाला असल्या कागदांनी संपायला? गोकुळाष्टमीच्या एक दिवस आधी मी पुन्हा या घरात आले. बघितलं ना, नातं एवढं तकलात नाही. या कागदांनी संपवूया. पहिल्यांदा त्याला बघितल्यावर जे वाटलं होत ते अधिराजला बघून का वाटतंय मला? हा अधिराज जयदीप तर नसेल. नाही, पण जर तो जयदीप नाहीये मग अधिराज जयदीप सारखा का वागतोय? हा जर खरंच जयदीप असेल ना तर मला याचाही बंदोबस्त करावा लागेल. भय आयडे, त्या घटस्फोटाच्या कागदावर मिसाळ्या केल्या आणि मीच ते फाडून मी टाकले. पण त्याचं कारण होतं आयडे. अरे सिंपल आहे, तुझं प्रेम आहे ना नित्या मॅडमवर. आयडे, राखी पौर्णिमेला सावरीला कोणीतरी किडनॅप केलं होतं आणि त्याच दिवशी ती परत बी आली. हे समजा कसं घडलं याचा विचार केलास का तू? पण त्याचा आणि त्यांचा काय संबंध आहे इथं? संबंध हा आहे आयडे, सावरीला वाचवण्यासाठी नित्या मॅडमने त्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या केल्या. अरे तुझं मी प्रेम आहे की नित्या मॅडमवर. आणि काय ग, तू एका शब्दाने मी बोलले नाही आम्हाला एवढं केलंस तरी पण. आपण हे कुणी आणि काय पण करायला लावलं असेल ते मी शोधून काढेन असता त्या. पण ज्यांनी आपल्या घरासाठी सवताचा विचार केला नाही त्यांना या घरात आणून काय चूक केली मी? तेवढंच नाही काय, तुझं प्रेम आहे नित्या मॅडमवर. पण मग यांनी आमच्या दोघांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली त्याच काय? गैरसमज होता आयडे. गैरसमज बोलायला भय आयडे, गैरसमजच होता, कुणीतरी घडवून आणलेला. ज्या दिवशी पोलिसात तक्रार झाली त्या दिवशी सकाळी नित्या मॅडम नागपंचमीचा पत्रा शोधत होत्या. पण मग ती पोलिसात दिलेलं त्याच्यावर यांची सही होती ना? होती की नाही? खोटी होती. नित्या मॅडमने तक्रार केलीच नव्हती.
वय म्हणूनच तू त्यांना घरात परत घेऊन आलास आणि तुझं प्रेम बी आहे ना नित्या मॅडम वर. पण मग राजा म्हणजे त्या घटस्फोटाच्या कागदावर मी तुझी सही घेतली कारण या तुझ्या आयुष्यात आल्यापासून तुझ्या आयुष्यात संकटांची बाळ सुरू झाली. माझ्या लेकरावर कोणती मी संकट नकोच मला पुरुया नकोच मला. हे आयडे ती संकट काय येत आहे कुणामुळे येत आहेत मला माहित नाही पण मला एवढंच माहिती आहे की प्रत्येक संकटातून नित्या मॅडमनेच मला वाचवलं आहे. नित्या मॅडम मला माफ कर. आई प्लीज असं नका बोलू. तुम्ही मला आई सारख्या आहात. तुम्ही हात जोडायचे नाही मायेने हात डोक्यावरून फिरवायचा आमच्या. तुम्ही कने सांगितलं कि या सया तुम्ही तुम्ही माझ्या सावरीसाठी केल्यात. आपल्या माणसांसाठी केलेलं कर्तव्य असं कोणी सांगतं का? राजा अरे काय केलंस तू? म्हणजे म्हणजे अरे यांना तू असंच घरात घेऊन आलास. त्याच्या आदव घराच्या सून आहेत ते त्यांनी त्यांच्या वागण्यातनं दाखवून दिलंय. मग त्याच गृहप्रवेश नको का व्हायला? आयडे म्हणजे तू नित्या मॅडमचा सून म्हणून स्वीकार केलास? अग घरची लक्ष्मी आहे त्या. पण त्या मानानच यायला पाहिजेत घरात. राजा तुझ्या जन्मानंतर तू एकच चांगलं काम केलंस आणि ते म्हणजे यांच्याशी लग्न केलंस. अग करणारच ते कारण त्याच प्रेम आहे ना नित्या मॅडम वर. अग होय माझे माय माझं प्रेम आहे नित्या मॅडम वर. आय लव्ह हर. छान दिसत आहे. थँक्यू. फक्त एकच कमी आहे. कुठली? Thank you.
अधिराज लव्स नित्या. नित्या लव्स अधिराज. या की वाहत आता म्हणजे कुणाची वाट बघाले आहे. असं कस ए सावरे तुझं काय आणि मधीच तात्या आवनंद देणं ना दार आडवायचंच असतंय. भाऊ भाऊ जायकडनं जवळ काही मिळत नाही ना त्यावर वाट सोडायची नसते. अशी रीत आहे बर का वहिनी. अच्छा अगं मग बोल की तुला काय पाहिजे. नवीन फोन घेऊन देऊ का वहिनी. अहो सांगा की तुमच्या धन्याला काय पाहिजे ते. कप का सावरी. हो नित्या मॅडम काय पाहिजे हिला. मला कशाला विचारतोस तिलाच विचार ना. ए काय पाहिजे तुला. दाद्या तुला ना कळणारच नाही. मीच सांगून टाकते. तुम्ही दोघांनी मिळून या घरात पाळणा कधी हलणार ना ते सांगायचं आहे. त्याच्याशिवाय आत एंट्री नाही तुम्हाला. सावरे आपल्या घराच्या बाहेर ना आंब्याचं बी झाड आहे आणि चिंतेचं बी. त्याच काय. त्यातल्या कुठल्या झाडाला तुझा पाळणा बांधू सांग मला. झोका घेत बस तिकडं. हो नित्या मॅडम तुम्ही माफ लांडाव. एवढा आनंदाचा क्षण आहे. मापू ओलांडायच्या आधी नाव नको घ्यायला नवरी ना. असं काय बघायला भूत दिसल्यावाने. हे बघ मी आजवर लई चुका केल्या आहेत पण माझं प्रेम होतं ना ग राजवर त्याच्या पैस केलं मी समजा. पर आता माझी खात्री पटली आहे. तुमची गाठ वरनच बांधून आली आहे. ती कोणी भी नाही तोडू शकणार. आता तर राजनबी कबूल केलं की त्याचं तुझ्यावरच प्रेम आहे. जर माझं राजवर खरं प्रेम असं तर मी बी त्याचा सुखाचा विचार करायला पाहिजे ना. त्याच्या सुखातच माझं सुख असं तूच म्हणली होतीस नाही. मला पटलं बघते. आजवर मी ज्या ज्या चुका केल्या त्या लई मोठ्या आहेत पर तुझं मन त्याहून बी मोठं आहे. माझ्या चुका पोटात घे. पाहुणी मला कळत होतं तू असं का वागत होतीस. म्हणूनच माझ्या मनात तुझ्याबद्दल कधीच वैर नव्हतं. आणि पुढेही कधी नसेल. पुढे
रडू नकोस, गपस गपस. शाळे पोर आहे माझी. चला झालं गेलं, गंगेला मिळालं म्हणतो मी. एवढा आनंदाचा क्षण असतोय की आता त्या दोघांना आनंदानं घरात घ्या म्हणतो मी. समजा लाईफ इमोशनल झालंय ना. या की तुम्ही घरात या, पटकन माप ओलांडा ते समजा लय भूका लागल्या आहेत. वहिनी नाव घ्या आधी तुम्ही. सुटणार नाही साथ कधीही, पाऊस असो वा ऊन. सुटणार नाही साथ कधीही, पाऊस असो वा ऊन. अधिराज रावांचं नाव घेते जाधवांच्या घरची सून. वा वा वा, जाग घेतला जाग. वा 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 वा, क्या बात आहे सुनबाई. या आता या आतमध्ये या.